माणसाचं कल्याण आहे. माणसाने काही बी करण्यात हुकावा, पण श्रीगुरु करण्यात हुकू नाही, संत चॉईस करण्यात हुकू नाही. जमीन घेण्यात हुकली तर चूक भरून निघती, बायको करण्यात हुकली तर चूक भरून निघती, पण श्रीगुरु संत करण्यात जर हुकले तर जिंदगी बर्बाद होती. जमीन घेण्यात हुकली, काळीची जमीन घेण्यात घेण्यात आली नाही, दुसरी घेतली. दुसरी जमीन घेता येईन का नाही भारी दुसऱ्या वर्षी? काही दुखायलंय का तुमचं असं? काही ताण घेऊ नका, असं घालील लोटांगण मोकळं पटांगण फ्रेश राहा. असं काळीची जमीन घ्यायची होती, घेण्यात नाही आली, दुसऱ्या वर्षी घेता येईन. बरं मला सांगा, बायको करण्यात हुकली, गोरा कलर बघून बायको केली, काम जरा फसलं, जरा बायको भोळसर निघाली, नवऱ्याला दादाच म्हणाली, सासऱ्याला दादाच म्हणाली, आता भोळसर निघाली, तिला इलाज आहे काय मला सांगा. मग बायको भोळसर निघाले, हो बायको दुसरी करता येणार नाही का? होय समजलं? अहो एकीचाच मेळ लागा नाही तर दुसरी. पण एकेत जर आपण हुकलो तर आपल्याला दुसरी बायको करता येईल. पण संत श्रीगुरु महाराज जरा नीट बघा, चांगल्या संतच्या पाया पडा. जिसके पास छाता नाही, जिसके पैर में जूता नाही, जिसका परिवार से नाता नाही, आणि जिसका बँक में खाता नाही, उसे कहते साधू. कोणाच्या पाया पडू नका मारा. या मारा, या इकून या, पुढे या. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तुकोबार आहे खानदानी संत मारा, कोणाला मी धन्यता नाही देणार. तुकोबार धन्य म्हणले, पण कोणाला म्हणले? आपल्या हिताच्या ठिकाणी जे जागे त्याच्या पाया पडतो म्हणले, बाकी कोणाचे बी नाही म्हणले. महाराज मग नेमकं हिताच्या ठिकाणी जागे त्यांना धन्यता तुकोबार देतात. नेमकं हित म्हणजे तरी काय? अभंगाचा पहिला मुद्दा, हित म्हणजे काय? तर तुकोबारांनी हिताची व्याख्या आपल्या गाथेत केलेलं आहे. तुकोबार म्हणले, हित म्हणजे काय? आपल्या वाणीनं अहो रात्र भगवंताचं चिंतन करणं, हे खरं हित. हित ते करावे देवाचे चिंतन करणी आवान, तवावे करणी आवान, तवावे. हित ते करावे देवाचे चिंतन करणी आवान, तवावे करणी आवान, तवावे करावे देवाचे चिंतन करणी आवान, तवावे. महाराज म्हणले, हित ते करावे अवरात्र देवाचं चिंतन करायचं. कारण ज्याचं आपण चिंतन करतो ते माणसाला प्राप्त होते. संसाराचं चिंतन केलं की संसाराचा स्वभाव सुखाचा आहे का दुःखाचा आहे? मग संसाराचं चिंतन केलं की दुःख रूपाचा पद राहते. आणि परमात्म्याचं चिंतन केलं त्याच्यासारखं आनंद रूप जगात कोणीच नाही. आनंद द्वय नित्य निराम, आनंद द्वय नित्य निराम, द्वय नित्य निराम, आनंद द्वय नित्य निराम. तुझा कोण सांग? माझ्या पांडुरंगा देवासारखं सुखरूप कोण नाही. म्हणून चिंतन करीत असताना देवाचं चिंतन करणं, कारण हे शरीर देवाने आपल्याला त्याच्या चिंतना करता त्याच्या भजना करता दिलं ना. कशा करता दिलं?
असे माणसं कीर्तनाला पाहिजेत महाराज. हा असे माणसं असले ना बारा वाजले तरी घोर नाही महाराज. हा फक्त तुम्ही बसले पाहिजे हो. बसतान का पय चोरंबकर एक वाजूस तर हात वर घ्या बरं. हात वर घ्या. कीर्तन कोणाला कोणाला बंद करू वाटते फक्त हात वर घ्या. देव दिला देव भजना आणि तो या झाला फाटा. आणि मला सांगा फाटा झाले बेजारी होती बरं का मला. ज्याच्या करता दिलाय त्याच्या करता वापरायचा. मिळालाय कशा करता आपल्याला भाजला करता. आणि आपण वापरायलो कशा करता संसारा करता. मिळून फायदा झाला का तोटा. अहो तुकोबाराय म्हणले माणसाला संसार करण्याकरता दिवस पुरत नाही याच्यात नवल नाही रात्र पुरा नाही साया सकर प्रपंच रात्रंदिवसांना पुरे कुटुंबी समाधान समजणे वाल आपला आपण कवा जीच काय रे. महाराज म्हणले रात्र दिवस पुरत नाही संसार करण्याकरता. आणि तुमच्या आमच्या डोक्यामध्ये फिट संसार बसलाय. आणि एक ध्यानात धरा ज्याच्या डोक्यात जे असते ते कुठं गेलं तरी त्याच्या डोक्यात तेच राहणार. आता संसारिक माणसं तुम्ही कुठं बी न्या त्याच्यात बदल होणार. दगुड शेवाळ तू पण पाझरत नाही. लाटणं मोडत आहे पण वाकत नाही. काय माणसं मेले तरी परमार्थ करीत. अहो इकडे यायला बी भाग्य लागतं मारा. तुकोबारायची अभंग वागा. तुकोबाराय म्हणले जाळे घातले सागरी बिंदू न राये भितरी तैसे पापियाचे मन तया नावडे कीर्तन गाढव गंगेशी नाहीले जाऊन उकिरड्यावरी लोळे प्रीती पोशिले कावळे आणि जाऊन विष्टेवरी लोळे रासप धुतला महातीर्था माझी नव्हे तैसा तेजी श्याम कर्ण शुकराशी विष्टा माने सावकाश मिष्टांनाची त्यास काय गोडी स्वानाशी भोजन दिले पंचामृत तरी त्याचे चित्त बुंदीवरी. नाही 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 त्याला बुंदीन फिंदी कळतच नाही. त्याचं लक्ष फक्त कशावर आहे. आणि महाराज परमार्थ जर आवडत नसन दोष परमार्थात नाही दलिंदर आपण येत. आकाशातल्या चांदण्या निळे आहेत का लाल येतो बोला ना दर्शक. कशा येत पांढऱ्या. पण त्या चांदण्या काय माणसाला पिवळ्या दिसतात कोण्या. मग मला सांगा दोष चांदण्याचा आहे का आपल्या डोळ्याचा आहे. आ बरोबर आहे. गायीचं दूध कडू आहे का तिखटी गोडे. पण तेच दूध काय माणसाला कसं लागते कडू. कोणत्या माणसाला क्या बात आहे. आता मला सांगा परमार्थ गोड आहे का कडू. हा गोड आपल्याला कसा लागतो कडू. कडू आपण कोण आहेत कडू. आता तिनीला वावे ऐका बरं का. पदरचं काहीच नाही पदर बघा ऐका वावे. नानोबाराय काय म्हणले ना तरी दिठी वेदली कवळे आणि ते चांदणी या ते मने पिवळे. नानोबाराय शब्द बघा. हा दुधाबद्दल ओवी बघा. पाय पापवित्र नाही नाही ते फाट्याहून पलकड गेलं गुरुजी. नाही तर ती ओवी पाहिजे आपल्याला. पाय पा दुधा पवित्र आणि गोड. आणि आणखीन एक नानोबरायची ओवी ना तरी जोरे विटाळले मुख दुधाते मने कडू. दुधाते मने कडू विक इक. आणि आता येतं बघा विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्था शिरले कडू. आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. परमार्थ जर आवडत नसन दोष परमार्थाचा नाही दोष आपला आहे. आणि जिंदगी पूर्ण परमार्थात घाला कारण संघ येणार काहीच नाही फक्त पाप आणि बाकी काहीच नाही. आणि देवाने दिलंय कशाला ज्याच्या करता दिलं त्याच्या करता वापरा. गायीचं दूध वासरा करता का मालका करता. वासरा करता. मग वासराला पिऊ द्यावा का मालकाने त्याला आखडावा. पण आखिडणारे कुंकडे तुमच्या तालुक्यातले का आमच्या. गायीच्या दुधावर हक्क कोणाचा आहे. आणि नसन वासराला दूध पाजायचं तर लेकराला पाजा घरातल्या. पण बाईनं दूध वासराला पिऊ दिलं नाही लेकराला बी पाजलं नाही गुरुजी.
तसंच बघून उचललं चुलीवर ताप व्हायला ठुलं. पण त्या बाईनं त्या दुधाकडे दुर्लक्ष केल्यामुळं दूध म्हणलं मला आत्महत्या करायची. आणि दुधाने आत्महत्या केली म्हणजे चुलीत दूध उतू. बाई पळत आली म्हणली मायो कृष्ण अर्पण उतू गेलो बरं का अंकुश महाराज. आता गायीचं दूध वासराला न पाजिता लेकराला न पिऊ देता चुलीत उतू जाणं याचाच अर्थ गायीचं दूध वायाला जाणं देवाकडून मनुष्य शरीर भजना करता घेणं याने भजन न करता विषय भोग भोगणं याचाच अर्थ शरीर वायाला जाणं. माणूस पण ढिला पाडा का मारा याला पाठ अंतर लागतं मारा. हे कोणाचे धंदे नाहीत मारा. लोकांना वाटतं कीर्तन करणं भजन करणं पाखवत वाजणं म्हणजे उग ऊर खेळे. इतका धंदा सोपा नाही मारा. येड्या का बाळाचे काम पाहिजे जातीचे आणि येरा गावाळाचे. मनुष्य शरीर महाराज भजना करताय भजना करताच वापरा. नाथ महाराजाने तर अशा ओवलेल्या. नाथ महाराज म्हणले शरीर मिळालं पण याचा कचरा केला आपण. नाथ महाराज काय म्हणले बघा अमृत विकोणी कांजी प्याला. जरा चांगलं आहे का. बडबड कमी करा थोडी. अमृत विकोणी कांजी प्याला रत्ने देऊनी कोंडा घेतला पर्वत फोडून टोळ धरला गजवी केला इटेसाठी नाक कापून शिमगा खेळला डोळे फाडून काजळ लिहाला आणि तैसा नर्दी हा नाडला नाश केला आयुष्याचा सांडून उसाची गोडी आणि शेळी पाचून दा करांडी. वस्तू मिळाली पाहिजे आणि तिची किंमत कळाली पाहिजे. आता आपल्याला नर्दियाची किंमत कळाली नाही. मिळाला नर्दिय पण कळाला खरं सांगा. नर्दिय मिळालाय का कळालाय. कळाला नाही. मायबाप मिळाले का कळाले. मिळाले कळाले नाही. बायको मिळाली का कळाली. बायको मिळाली बी आणि पुन्हा आता खरं सांगा. आईनं आवाज दिल्यावर लवकर आवाज येतो का बायकून दिल्यावर लवकर येतो. तुम्हाला साठवायची शपथ खरं सांगा. निस्त आईनं म्हणा बाळू आवाजच नाही आला आणि नुसतं बायकून म्हणा होय व आलो आणि काकड्याला तर दम नाही इतकं मोठ्याने आलो तू. माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला पाचारिता शब्द नाही दिला पहिला झालो नर्दी एका जनार्दनी स्मरण पहिला झालो जगी
आम्हाला वाटतं आणखीन एक राहिलं कोणू त्याच्यातच घेतलं ते. माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला, मायबाप मिळाले पण कळाले. आणि लोक म्हणते जग चंद्रावर चाललं, कशा चंद्रावर गेलं महाराज, मायबाप फक्त मिळाले आणि कळाले. जर मायबाप कळाले असते तर अनाथ आश्रम निघले. अहो निस्ती लोक कीर्तन ऐकत येत, बदल काहीच नाही. परमार्थ लय नाही झाला, परमार्थाचा फेस उतू आलाय. दाळ उतू चालली का फेस उतू चाललाय? हा फेस. आणि लोक काय म्हणते दाळ उतू चालली. दाळ उतू जात नाही, परमार्थाची लांबी रुंदी वाढली, खोली कमी झाली महाराज. कीर्तन भजन लोक फक्त टाइमपास म्हणून ऐकत येत महाराज. आमचे महाराज म्हणायचे कीर्तन म्हणजे आत्मउद्धाराचं साधन आहे. चलत राहिलं तर गाव आलं पाहिजे, जेवण केलं तर ढेकर दिला पाहिजे, घर बांधलं तर समाधान लागलं पाहिजे, भाकर खाली तर भूक मेली पाहिजे, तहान पाणी पेलं तर तहान गेली पाहिजे, लग्न केलं तर लेकरुबाळ झालंच पाहिजे, आणि परमार्थ केला तर माणसात परिवर्तन झालंच पाहिजे. आयुष्यातला वेळ वाया जाता काम नाही महाराज. शिजवलेलं अन्न खाण्याकरता का फ्रीजमध्ये ठेवण्याकरता? खाण्याकरता. सोन्याचे अलंकार अंगावर घालण्याकरता का कपाटात ठेवण्याकरता? कीर्तन मनोरंजनाकरता का देव होण्याकरता? अरे माणसाने माणसाशी कसं नीट वागावं हे शिकवणारं हे कीर्तन म्हणजे स्टेज महाराज. आणि आता एवढं स्टेज फक्त चांगलं राहिलं बरं का, दुसरीकडे तर कुठंच नीट नाही राहिलं. हे टी व्ही उघडी तर ह्या बातम्या धाडाचे राहिले नाही, कारण हे माणसंबी चवाचे राहिले नाही. कोणाला मतदान करावं आपल्याला कळा ना, आणि हे काय नीट वागा ना. त्याच्यामुळं आता एवढंच चांगलं आहे. आणि बघा एवढ्या माता भगिनी माझ्या आईसारख्या बहिणीसारखी इथं कीर्तनाला आल्यात, एकदा जोरदार त्यांच्याकरता टाळी वाजवा. टाळी वाजवा काहून म्हणलं, मालिकाचा त्याग करून आल्यात म्हणून टाळी वाजवा. कारण सध्या माणसाला येडं केलंय मोबाईलनं, आणि महिला मंडळ येडं केलंय त्या मालिकांनी. काल आमच्या बायकोनं मालिका बघता बघता मला ताटात चपाती वाढायची गिलासात वाढली. कोणाला सांगायचं? माया संग भजने आले ते म्हणले महाराजाची बायको असं काहून करायली? म्हणलं चावत नाही म्हणून भिजू घालून खाऊ घातलं. काळ विचित्र आहे महाराज. तुमचा काळ जेवढा इथं जाईल तेवढाच चांगला. अहो साधू संतांनी एक क्षण वायाला गेला नाही हो साधू संतांचा. आपलं तर किती धसकट जीवन आहे. आलोत कशाला त्याचा मेळ नाही, करायलोत काय त्याचा मेळ नाही, आणि जायचंय कुठं याचा तर कवाच मेळ लागला नाही आपल्याला. निस्ती हिंडतेत भायकाले म्हणे माणसं काही काय मारा. आमच्या इकडे दोन शहाणे आहेत मारा, अतिशय आणि निस्ती हिंडतेत. आणि मंडप दिसला की जेवायला बसते. आणि इकडे विचारले कुणकडे आहेत, म्हणतात नवरीकडे. आणि इकडे विचारलं कुणकडे, मला नवरदेवाकडे. एक जणाने असे झपकिले मारा, तो मला कशाचा नवरदेव नवरी म्हणले, कार्यक्रम वास्तुशांचा उठ म्हणले. इज्जत राहत नाही महाराज जगण्याला. काही माणसं जगतेत शेणावानी, काही माणसं जगतेत गौरीवानी, आणि काही माणसं जगतेत कापरावानी. शेणाला पेटवायचं म्हणल्यावर काळ्याच्या डब्या किती लागते? चेतच नाही असं उत्तर द्यायचं मोकळं. आता गौरी पेटवायची म्हणल्यावर पेटवायचं कळत आहे ना? एका गाडीत गौरी पेटली, फक्त उशीर लागत होता. एका सप्त्यात नाही पेटली तर दुसऱ्या सप्त्यात पेटली, उशीर लागत. आता मला सांगा कापूर कापूर पेटवायचं म्हणलं किती टाइम लागन? काय ज्ञान बरं शब्द थाईची समाप्ती झाली जाईने, थाईची समाप्ती झाली जाईने, थाईची समाप्ती झाली जाईने, थाईची समाप्ती झाली जाईने. पुराचे वाती उदळला जातो ती, पुराचे वाती उदळला जातो ती, थाईची समाप्ती झाली जाईने, पाजळल्या ज्योती कापुराच्या वाती, ओवाळी तारती भेद नुरेना, ओवाळी तारती आरती आरती ओवाळी तभेद नुरे. अरे शेण पेटत नाही, मुक्काम जागेवच करते. गौरी पेटत तर जगाला राग शिल्लक ठेवती. स्वतः कापूर जळतो पण जगाला सुगंध देतो असं जगलं पाहिजे.
मारा दुश्मनाने म्हणाव माणूस चांगला आहे हो, मित्र चांगला म्हणजे याच्यात काय नाही, दुश्मनाने म्हणाव तुकोबा राहायला कोण म्हणलं, धन्य तुकोबा समर्थ एका काळचे कट्टर विरोधक रामेश्वर भट्ट मारा, अशी जिंदगी जगलं पाहिजे, आपला तर कशाचाच मिळणार आहे मला, माणसाला माणसासंग नीट वागता येईना तर परमार्थ कवा करत आपण, ज्याला संसार धडाचा करता येत नाही तो परमार्थ काय करणार आहे, ज्ञानोबा राय म्हणले जयाची आईक धड नाही, चांगलं वागा चांगलं जीवन जागा याच्याकरता हे शरीर आहे, बरं डबल डबल मिळेल काय, 83,99,999 शरीर फिरावं लागतं तेव्हा इथं येतो महाराज, भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, आणि पवित्र नरद्यासारखा नरदे नाही महाराज, जपान हे जगाचं शस्त्रागार आहे, चीन जगाचं सैन्य घर आहे, अमेरिका जगाची चिदुरी आहे, फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे, पाकिस्तान जगातल्या कुरबुरे आहेत, पण भारत जगातलं देवघर आहे, आणि या देवघरात राहणारे आपण माणसं आहेत, आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी, बरं काय देवाने आपल्याला कमी केलं मला सांगा बरं तुम्ही, आता एवढे माणसं मंडपात बसलीत याच्यातला एक तरी माणूस अजून मेलाय का, देवाने आपल्याला वाचिलंय बरवे झाले आजी वरी नाही पडिलो मृत्यूची आहारी, वाचून आलो येतं वरी आणि उरले ते हरी, त्याचं द्रौपद बघा दिला या काळे अवकाश नाही पावलो आविष्यानाश, कार्य कारण उरले शेष गेले ते भूस जाऊ प्रती, पुन्हा डबल वेळ नाही मारा, आता मागुता येईल फेरा, हे तो नगडे या नगरा, तुकया बंधू मने भाव धरा, नाहीतर मग ओळखी नाही तरी झाला गोरागा, मागुता हाती जन्म पावशी, भोगिले सुख दुःख जानशी, हे तो नगडे रे सायाशी, कार्य अंधवशी भूत दिसा फेरा, आला या नगरा, आला या नगरा, भूत दिसा फेरा, आला या नगरा, उभार धर्म तो तिसारो, धर्म तो तिसारो, के उभार धर्म तो तिसारो, धर्म दगदोगी दगदोगी दागे दाग बोलती, दगदोगी 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 वा बहुता दिवसा आणि आला या, मग आता भाग्यवान माणसे ही संधी डावलू नका, आणि प्रत्येक एकदा संधी कोणाला बी एकदाच मिळते बरं का, डबल संधी मिळत नाही, आता मला देवानी महाराज केलंय, नीट जर नाही वागलो खुटी टाकण्याचं काम कोणाचं आहे, आले देवाजीच्या आमचे महाराज म्हणायचे एखादं लेकरू जर लय हसत असन तर समजून चालावं याची रडण्याची वेळ आता जवळ यायली, एखाद्या दिव्याने लय भडका धरला असन समजून चालावं याची इजण्याची वेळ आता जवळ आली, आणि एखाद्या माणसाला लय लोक मानित असतील आणि ते जर इतरल्यासारखं वागत असन समजाव पायली भरण्याची वेळ आता जवळ आली, परमार्थ मस्तीत असावं पण आपण आपल्या शिस्तीत असावा, आपल्या परमार्थाचा वारकरी संप्रदायाला त्रास झाला नाही पाहिजे, आणि ही तळमळ फक्त संतालाय महाराज, खानदाने मायबाप असले तर लेकरूचं नुकसान होऊ देऊ वाटत नाही, खानदाने शिक्षक असले तर विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देऊ वाटत नाही, आणि खानदाने साधू असला तर महाराज या लोकांचं नुकसान होऊ देऊ वाटत नाही महाराज, आणि तुम्ही आणखीन बघा मायबाप जर नीट वागले तर लेकरं बिघडत नाहीत, गुरुजी जर नीट वागले तर विद्यार्थी बिघडत नाही, आणि कीर्तनकार जर नीट वागला तर लोक बिघडत नाहीत, पुन्हा ऐका मायबापाला वाटत असेल लेकरांनी नीट वागावा, आधी मायबापाने नीट वागावा, गुरुजीला वाटत असेल विद्यार्थ्याने नीट वागावा, गुरुजीनं नीट वागावा, आणि कीर्तन करायला वाटत असेल लोक नीट वागावा, लोक नेहमी म्हणतात महाराज लोक बिघडे, लोक बिघडत नाहीत, आपण आपला चष्मा सुधरा, कारण तुमचा चष्मा जसा तशी लोक आहेत, विठाला तुम्ही चांगलं वागा महाराज, चांगल्याला लोक चांगलीच भेटतील, आणि तुम्ही वाईट वागा वाईटाला लोक वाईटच भेटतील, अहो घर इकायला काढा लोक इटकरी सगळं नेतील, फक्त नाव काढा तुम्ही फक्त चांगलं वागा, आणि तळमळ संतालाय, आणि आतापर्यंत बघा मायबाप चांगले असले तर लेकरं सात्विक संतती जन्माला येते महाराज, आता बघा हे चव्हाण परिवार आहे चव्हाण घराणं आहे, आता इतके जणाचा जर आशीर्वाद त्या लेकराला जर लागला महाराज ते लेकर खरंच आयुष्यात वाईट पाऊल टाकू शकतील का महाराज, चला चला
अभ्यासातलं घराणं आहे महाराज, कीर्तनकाराची कान हाणणारी माणसं ही ती, आणि असं माणसं असले तर कीर्तनकाराचा अभ्यास कळू ते टिपण्या मारा तर अटॅकच येईन ना त्याला महाराज. शुद्ध बिजा पोटीन फळे रसा, गोमट्या फळाचे गोमट्या बिजाचे फळ ही अमृताची फळे अमृताची वेली त्याची पुढे चाल. त्याला पण बीज शुद्ध लागते आणि संत काहीच बघत नाही, फक्त बीज बघत येत. काय बघत येत परी पाहे बीजा शुद्ध आंगी, परी पाहे बीजा शुद्ध आंगी, बाई मोठ्याची गेली ना ऊस तुडिली करील ते काय नव्हे आणि परी पाय बीज शुद्ध अंगी मारा. आणि बीज शुद्ध असलं तर फळ बी कशी येते, नाही तर तुकोबाराय म्हणले पेरी कडू जिरे आणि अमृत. अरे महाराज म्हणले डोरळी स केळे कैसे जे पेरलं तेच उघडणं मारा मायबाप जर चा. आणि तुम्ही आणखीन बघा लेकराला घडवण्याच्या माग घडवण्याच्या माग हात बापाचा असतो का आईचा असतो? हा आता आमचे लेकर हे आमच्यापासून सुधरत बी नाही आणि बिघडत बी नाही, कारण आमचा बा 24 तासातला 22 तास प्रवास कुठे रोडवर. पण आमचे लेकर घडवण्याचं काम त्या लेकराच्या माईचं आहे. आणि आतापर्यंतचा इतिहास वाचा, जेवढ्या लेकराने क्रांती केली याच्या माग हात कोणाचा आहे? आईचा. कोणातरी एका दलिंदाराने सांगितलं त्याच्या माग हात बाईचा आहे. नालायक आहे काय तू काव्य करतो का काय करतो नेऊ? माय माय महाराज आईचा हात. छत्रपती शिवाजी महाराज घडले माग हात कोणाचा आहे? जिजाऊ साहेबाचा. तुम्ही बघा अहो मदलसेला 4 लेकरं होते, किती नाव आहे का? सुबाहू, शत्रुमर्दन, विक्रांत वर्म आणि आलरक. 4 लेकरं आणि 4 बी लेकर 3 लेकरांनी परमार्थ केला आणि 4थ्या लेकरांनी संसार करून परमार्थ करून देवाच्या दारात नेलो. काय माय जन्मली असेल महाराज. आणि काय मायनं झोक्यात लेकरू टाकावा पाळण्यात आणि झोका द्यावा आणि गाणं म्हणावं कोणतं? सांडी रे सांडी बाळा सांडी संसार छंदू परी गती होईल तुझा उपदेश मानो. तैसा परी गती होईल श्री गुरु शरण.
झोका दिला आणि बाळाला उपदेश केला, बाळा आहो रात्र जर तो संसार केला तुझी अवस्था कशी होईल माहिती आहे? हजारो झाडं फिरत्यात मधमाशा मारत आणि मध गोळा करतात आणि एका झाडावर असा कांदा तयार करतात, कांदाच म्हणतात का? आणि मायासारखं आतिशान गौरीचं धुपन घेऊन जाते आणि सगळा माल तिथला काय करते? मला सांगा, माशेने केलेले एवढे प्रयत्न फुकट गेले का व्यर्थ गेले? दोन्ही वाईज काम आहे का नाही मारा? हे माशाचं नाही सांगायला तुम्हाला, जीवन आपलं बी तसंच आहे. तुमची आमची बेजारी सगळ्याची पैशा करताय महाराज, पण आपल्याकरता आपण काय कमवलो येता कधी विचार केला महाराज? काय माय होऊन गेली महाराज मधलासा नाव आज बी महाराज अभंग म्हणतो आपण सगळे, आता हे जुने माणसे सगळे काकड्यात अभंग म्हणतोच ना आपण ते. दुसरी एक माय होऊन गेली मायनावती, मायनावतीचं लेकरू गोपीचंद महाराज. काय लेकरू घडलं गुरुजी? छंद लागला टिटविला तिने समुद्रात विला, मैनावतीने कृतार्थ केला गोपीचंद. आयसा दरी छंद बाळा, आयसा दरी छंद, आयसा दरी छंद बाळा, आयसा दरी छंद, आयसा दरी छंद, आयसा दरी छंद बाळा, आयसा दरी छंद. आयसदरी चंद बाळा, आयसदरी चंद बाळा, आयसदरी चंद, आयसदरी चंद, आयसदरी चंद सिद्धांतम तात्पर्यम पकड देऊयम नंबर एक आधी तर काय महाराज, हे सरे आमच्यापेक्षा पुढची माणसे इतकं सोपं नाही महाराज. आणि कीर्तनकारला खेळून ठेवण्याचं काम पापाचे महाराज, पखवाजे चांगले असले ना कीर्तनकार किती बी गेलेला असू द्या, स्वरातून गेलेला असू द्या, तालातून, पण पखवाजे जर चांगले त्याला बरोबर रस्त्यावर चलेले पाहिजे, पण त्याला पखवाजे बी तशी पाहिजे, नाही तर आपण अशा चाली म्हणून त्याने वाजवा भूम भूम परांडा भूम भूम त्याचा तर रस राहत नाही महाराज. पूर्ण जीवतून द्यावा लागतो महाराज या गोष्टी, तुम्हाला का सोपं वाटलं काय? आयसा दरी छंद, मायनावतीने लेकरू घडलं. एक दिवशी मायनावती नाराज, गोपीचंद म्हणला आई आज नाराज कस काय? तुला जन्म देऊन सार्थक झालेने वाटत नाही बाळा. गोपीचंद म्हणला आई असं कस काय? अरे रा जालंधरासारखे महात्मे आपल्या घरी येतील आणि साधं तू त्याच्या पायावर जर नतमस्तक होत नसतील तर तुला जन्म देऊन काय उपयोग? काय लेकरू घडलं महाराज माईन? बघा महाराज, आतापर्यंत सगळा इतिहास होता, मधलेसेने चार लेकरं घडवले, मायनावतीने एक लेकरू घडवलं, आणि तुम्ही आम्ही जर ठरवलं तर लेकरू घडणार नाही का महाराज? पण संस्कार द्यावा लागतात महाराज, आणि संपत्ती कमवण्यापेक्षा संततीकडे लक्ष द्या. लेकरू एकच पाहिजे, लय कामाचे नाहीत महाराज. आता आम्ही तिकडे कीर्तनला गेलो अंकुश महाराज, एका बाईला 12 लेकरं आपलं काय करायचं? घ्यायचं का आणि द्यायचं का? पण मावशी झोपी घालायच्या टायमाला नाव कसे लक्षात ठेवतात? ती म्हणली महाराज मी तुमच्या पुढची यायचे नावच असे ठेवले जानेवारी फेब्रुवारी मार्च. बारा महिने गुरुजी हुशार आहे बा, साठे मारायच्या घरापाशी राहतात ना तुम्ही? अस बरोबर ना, ते तज्ज्ञ माणसाजवळ राहिल्यामुळे मी तरी म्हणून ते कसं पटापटा पुढचंच बोलायला लागले. नंबर एक विठ्ठला एकच लेकरू पाहिजे महाराज, एकच चंद्रतमो हंती नच तारा गणोपीच्या, पण पुत्र व्हावा ऐसा गुंडा. त्याचा कबीरदास महाराजला एकच मुलगा होता, नाव त्याच पण काय लेकरू महाराज? मला सांगा, माणसाला जर लेकरू झालंच नाही तर माणूस किती वर्ष रडन? 10 वर्ष रडन. बरं एखाद्याला लेकरू झालं आणि ते जर मेलं, मरू नाही पण मेलं, किती वर्ष रडन? 20 वर्ष. पण माणसाला जर लेकरू झालं आणि ते जर नालायक निघालं अवश्य आणि लय कामाचे नाहीत बरं. या वरात बहुमताला किंमत आहे, परमार्थात बहुमताला किंमत नाही, ओरिजिनल मताला किंमत आहे. गांधारीला लेकरं किती होती?
एकाला विसरू नका ती केष्टा की ना आपले हो कोण कुंती सांगत देवाला कर्ण तो पांडव रे पहिला कुंती सांगत देवाला कर्ण हा पांडव रे एकशे एक आणि पांडव किती होती किती पाच खरं सांगा पाच भारी भरले का एकशे एक भारी भरले हा मग गांधारी भारली भरली का कोणती भारी भरली कोणती भारी भरली याच्याहून एकच ध्यानात धरा लेकर कमी असावा पण परमार्थाला पोषक असावा यालाच म्हणायचं महाराज दयाचा हरिक उगत देवाला आनंद होत नाही महाराज कोणाचा बी पैशावाल्याचा देवाला आनंद होईन काय पैशावाल्याला ती मुजितच नाही हाय बी नाही बाय बी नाही कारण त्याची बायकोच पैशावाली कोणाची मही नाही बरोबर पाय लक्ष्मीचे ते पैशावाल्याला किंमत देत नाही आणि हा बघा हे पैसा फिसा याच्या त्याच्या प्रारब्धाच्या गोष्टीत महाराज हे याच्यावरला एक किंमत द्यायचं बघा आता बरेच लोक म्हणते महाराज त्याला गाडी लय भारी हे टकुऱ्यातून काढून टाका तुम्ही हो महाराज कोण्या गाडीतून आला हे त्याचं प्रारब्ध आहे मरण महाराज किती ज्ञानेश्वरी गाथ्यातून आला हे त्याचं पुण्य आहे वरच्या रंगाला बोलायचं नाही मला शुद्ध कसून या पाहावे आणि वरच्या रंगा एक लेकरू असावा पण मायबापाचं नाव कमी नार असावा कारण लेकरू जर सात्विक जन्माला आलं कुळी कन्या पुत्र होती जे सातवीत नाही बरं का आठवीत सातवीत नववीत बरेच लोक सातवीत म्हणते सात्विक शब्द कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरी आणि अशी लेकर जन्माला येणं हे महाराज मायबापाचं काय पुण्य कारण लेकरू जन्माला येणं मायबापाचं पुण्य आणि म्हणून तो कोबरा म्हणले असले लेकरं जर बघितले भजन कीर्तन करणारे तर देवाला आनंद होतो कारण ते आपल्या हिताच्या ठिकाणावर जागे असते त्यांना माहिती भगवंताचं चिंतन करणं हे खरं हित आहे अहो रात्र जीवन परमार्थात जे खर्च करतात महाराज म्हणले असे जे हिताच्या ठिकाणावर आरूढ आहेत जागे त्यांच्या मायबापाला मी धन्यता धन्य माता पिता आपली
पुस्तिकेत मारा. दिवा लावायचा तर तीन गोष्टी लागतात, स्वयंपाक करायचा तर तीन गोष्टी लागतात, परमार्थ करायचं तर तीन गोष्टी लागतात, आणि कीर्तन करायला बी तीनच लागतात. फक्त कोणत्या लागतात माहिती का? लावून मृदंग श्रुती टाळ घोष आवडी रे सेव ब्रह्मर सावडी रे हे सेव ब्रह्मर सावडी रे आवडी रे मृदंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मर बेस्ट काम केलं. मी म्हणलं माया पुढे गेले तुम्ही मला आवडी मृदंग श्रुती टाळ शिव ब्रह्मरस आवडी आपल्या हिताच्या ठिकाणी जे जागे आहेत महाराज म्हणले मग हीच जर भगवंताचं नामस्मरण करणं हे ते. पण हे नेमकं जागं होणं म्हणजे काय म्हणणं नाही कळालं बघ. माणसाला नेमकं झोप लागली काय? पाच प्रकारची झोप आहे माणसाला. किती प्रकारची? पहिली झोप व्यवहाराची, दुसरी झोप विकाराची, तिसरी झोप आसक्तीची, चौथी झोप भ्रमाची, आणि पाचवी झोप सगळ्यात मोठी दांडगी झोप अज्ञानाची. पहिली व्यवहाराची झोप. व्यवहाराच्या झोपीमध्ये जीवाला बी झोप लागती, देवाला बी झोप लागती, आणि संतांना बी झोप लागती. जीवाला झोप लागली जाग करते संत, देवाला झोप लागली जाग करते संत, आणि संतांना झोप लागली जाग करायला बी संतच लागते. विठ्ठला कारण जाग करणं हे संतांचं काम मुख्य बर का. कायम रस्ता हुकतो त्याचं नाव जीव, कधीच रस्ता चुकत नाही त्याचं नाव देव, चांगल्या रस्त्याने चलत राहतो त्याचं नाव साधक, आणि चुकलेल्या नीट रस्त्याला लावते त्यांचं नाव संत. सकाळी उठल्यापासून संध्याकाळ लोक निसता जगतच राहतो त्याचं नाव जीव, सगळ्यांना जगवतो त्याचं नाव देव, आणि सगळ्यांना जागवतात त्यांचं नाव संत. जगजोगी आता जागा रे भाई नो जागा कमाल आहे महाराज. आता 10 लाख खर्चले तरी गोविंद महाराज इतकं खेळ जमणार नाही. आता जागा रे भाई नो जागा. चोर निजल्या नाडून भागा 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 आता जागा रे भाईनो. कारण येळ जागी होण्याची ही डबल संधी तुम्हाला मिळणार नाही. मी नेहमी दृष्टांत सांगत असतो. अशी एक पडीत पडेल विहीर होती, आणि पडक्या विहिरीवर आकाशवाणी झाली. या विहिरीत जर कोणी पशुपक्षीने प्राण्याने उडी टाकली तर म्हणले माणसं म्हणून वर येतील, आणि माणसाने जर उडी टाकली तर पशुपक्षी प्राणी म्हणून वर येतील. त्या विहिरीच्या काठावर एक माकड आणि माकडीन बसली होती. माकडीन म्हणली माकडाला होय वा टाकायची का उडी कशामध्ये? कोण म्हणलं? माकडी. कोणाला म्हणली? काय म्हणली? उडी टाकायची का? माकड म्हणलं ह्या पाय उडी आपण टाकू, उडी टाकण्याबद्दल काय नाही, पण मी माकड आहे. माकडाचा जर माणूस झाला तर उडी टाकतो, आणि तू माकडीने माकडीनीची जर बाई झाली तर उडी टाक, नाही तर कुठं ना करू. माकडीने म्हणली आव आकाशवाणी तशी, तुम्ही फक्त उडी टाका. आणि दोघांनी विचार करून उडी टाकली. जशी उडी टाकली माकडाचा रूपवान माणूस झाला, आणि माकडीनीची रूपवान बाई झाली. आले वर एरीच्या काठावर. कोण घरी जाऊ आता? माकड आणि माकडीन नाही झाले, आता कोण झाले? माणूस आणि
मग मला सांगा आता माकडाचा माणूस झाले आणि गप मारावं का नाही, पण भेटल्यावर खाता आलं पाहिजे ना, खाता कसं येईल, माकडाचं कोण झालंय माणूस, मग भजन करावं. बायकोला म्हणला ए एकदा उडी टाकल्यावर इतका भारी माणूस झालोय, पुन्हा एकदा उडी टाकू का रे, याला दलिंदर बुद्धी म्हणायची. बायको म्हणली आव तुम्हाला देवानी माकडाचं काय केलंय, उग भजन करण गप असा नाही ना, पुन्हा मी उडी टाकणार. आणि त्याने काय बायकोचं ऐकलं आणि पुन्हा येरीत उडी टाकली, पुन्हा जशाला तसं माकड आलं वरण बसलं ख्या 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 करे. आता हे रुकवण बाई राजाला हात धरला जरा दम धरायचा ना लगेच घेऊ थोडा आता घेऊन गेला आणि मग हे माकड तिच्या मागं पळायले. कोणा माग बायकू मा आता मला सांगा बायकू कोणाची, बायकू कोणाची, माकडाची. नेली कोणी राजा, पण आता माकडाला भेटते का, कारण सध्या माकडाला बायका कोणी देत, माकडाचं सांगायलंय नर्दिया देऊन भजन नाही केलं आपला भी दिवा दिवस हे जरी ना ऐकाले एकदा हे जुने माणसं गेले ना महाराज, आता हे भजन ऐकायला नाही भेटणार तुम्हाला. आता हे जागल्या भटीन कोलाटीन थाटा पिंगळा हे असले भजन नाही महाराज, नीटच होतेत माणसं महाराज भजनाने. आता हे काकडा आहे ना सगळ्या रडक्या स्वरात आहे महाराज, कसला बी पाप्यातला पापी हाय लेवलचा पापी तुम्ही काकड्यात आणून बसवायचा, त्याच्या डोक्यात असा प्रकाशच पडला पाहिजे, पण चाली बी तसं पाहिजे. पूर्वजन्मी पाप केले मग त्याच्या लक्षात येतो अरे बाप आपण तर लोकांच्या संडाचे पैसे आणले हो आणि वर गेलो काटाचे महाराज सगळ्याचा, तिथं गेलो हिशोब आहे आपला, कुठं वर गेलो स्लॅपवर नाही बरं सोळा गाव फिरून जावं लागते, तिथं तिथं गेलो आपल्या नावाची फाईल टाकतात कोण्या गावचे चोरंबे असं का चोरंब्याचे गावात कीर्तन होतंय का नंबर एक गेलते कीर्तनाला झोपला झोपला मारी ती तोडी ती झोडी ती एक जण म्हणला तात्या मी तर लई झाकून पाप केलत, किती बी झाकून कर ऐंशी राम तू बायको पासून पाप झाकीशीन, तू गावापासून पाप झाकीशीन, तो या पोरायपासून पाप झाकीशीन, पण त्याने असे कॅमेरे बसून दिलेत, एकाला चित्र म्हणतील आणि एकाला गुप्त म्हणतील, त्याच्या ओहीतलं चित्र गुप्त आहे त्याच्यामुळं त्याचं नावच चित्र गुप्त आहे. तिथे गेले विचारते हात दिल ते काय केलं लोकांच्या दुरी जसे हल्ला ठोक मारा, डोळे दिल ते काय बघितलं चुकलो चुकलो ठोक नंबर एक. अरे जरा भारुडातले प्रमाण वाचा, हिशोब पडेल जमा सरकारी पडेल जमा सरकारी माझीची फेरी हुपकी माझीची फेरी शिवाजी धरोनी कार भारी शिवाजी धरोनी कार भारी जोहार माय बाप जोहार
असं आहे रे, हिशोब पडेल जमा सरकारी, येईल या माझीची फेरी, आणि किती बी झाकून पाप करा. एक कविता होती बघा, पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची, मनी चोर म्हणून महाराज बाबा. अरे बाळ पण गेलं, तारुण्य पण गेलं, आता मथार पण आलं, अरे आता सरपण यायची वेळ आली. बाळ पण गेले नेनता, तारुण्य वृद्धपणे प्रवर्तनी. महाराज म्हणले आता तरी जागा व्हा, कवर झोपतात, आणि मरायचे आत माणसाने परमार्थ करावा. निर्वाण दीपे किमुतैल दानम चौरे गते मुवा किम सावधान, दिवा इजल्यावर तेल टाकून मजा नाही, चोर निघून गेल्यावर उठण्यात मजा नाही, साप निघून गेल्यावर काठी घेण्यात मजा नाही, आणि आयुष्य पडल्यावर परमार्थ करण्यात मजा नाही. मला करताच येत नाही. मला जव हे सकळ सिद्ध हात चालावया, तव तू आपुले आणि तीर्थयात्रेच आहे त्याचं ध्रुपद लय गुढे. जव काळ असे दुरी तव तू हरिगुण आई, मनी भाव धरुनी नवंचे त्याला सुकू नको. महाराज म्हणले आहे शरीर, अरे म्हातारपणा तू काय अवस्था होणार आहे. नामदेवराचा गाथा वाचा. वर्ष भरलिया साठी तुझे हाती येईल काठी, चालवे ना भाकर रोटी, चालवे ना भाकर रोटी, भाकर रोटी ना हनवती लागली. सावधान 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 म्हणून महाराज म्हणले बाबा आयुष्य झोपीत घालू नका. जाग केलं संतानी जीवाला, रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध अस, तुमच्या नगरीचा मनाई भरवसा, उठा की माय बाप म्हणले. जीवाला जाग केलं, संताला कुठं जाग केलं, देवाला कुठं जाग केलं, देवाला बी जाग केलंय. ओठा पांडुरंगावा प्रभात समूह पातला, संतांना जाग केलं नाही होई. उठा साधू संत, व्यवहाराची व्यवहाराची झोप. दुसरी विकाराची झोप आहे, काम क्रोध लोभ विकार आहेत महाराज. ह्या झोपीत जी झोपली ना आयुष्य बरोबर आहे महाराज त्यांचं. महाराज म्हणले याच्यातून बी जाग केलंय संतांनी महाराज. तिसरी भ्रमाची झोप आहे, चौथी आसक्तीची, आणि सगळ्यात ज्ञानोबाराय म्हणले पाचवी झोप. आगा अज्ञानाची या निदा, विश्व स्वप्नाचा हा धांदा, भोगीत होता प्रबद्ध आनंदी जो. महाराज म्हणले या सगळ्या झोपेतून जाग करणारे संत आहेत, आणि अशा हिताच्या ठिकाणी जे जागे आहेत. महाराज म्हणले धन्य माता पिता, पुढे कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. जय जय कृपार कुमार, जय जय कृपार कुमार, कृपार कुमार, जय जय कृपार कुमार, जय जय कृपार कुमार, जय जय कृपार कुमार.
Bottom line.